ओबीसीचे आरक्षण वाचवायचे असेल तर ओबीसीतून मराठा आरक्षण नको, ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर येणाऱ्या निवडणुकीत मराठा उमेदवाराला ओबीसींनी मतदान करू नका, असे आवाहन करत मराठा आरक्षणाला सरकारचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी केला. ते येथील आरक्षण बचाव यात्रेनिमित्त राधामंगलम येथे पार पडलेल्या सभेत बोलत होते. मराठा आरक्षण संरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते आहेत, पण आम्ही ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला आहे असा उल्लेख करीत आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढली नसती तर दंगल घडली असती. ही यात्रा काढल्याने पूर्ण वातावरण निवळले आहे. आरक्षण यात्रा काढण्याबाबत ते पुढे म्हणाले की जर शासनाने ठरवले असते ओबीसी वगळून वेगळे आरक्षण देण्याचे ठरवले असते तर आम्हीही भूमिका घेतली नसती, अशी स्पष्टोक्ती केली. मुंबईतील चैत्यभूमी येथून 24 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात करण्यात आली. या आरक्षण बचाव यात्रेचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे सोमवार दिनांक 5 रोजी आगमन झाले. या यात्रेचे मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपूर येथे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील सदार यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. तर सदर यात्रेनिमित्त येथील राधामंगलम कार्यालय येथे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली. सदर कार्यक्रमात शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आरक्षण बचाव यात्रेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत तालुकाध्यक्ष सुनील सदार, जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण सभापती मायाताई संजय नाईक, जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती योगिताताई मोहन रोकडे, शहराध्यक्ष तसवर खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनायक न्यूज करिता सुमित सोनोने, मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. गाठू शकणार नाही अशी असणारी परिस्थिती. त्या सगळ्या खेळामध्ये या 57 जागा महत्वाच्या महाराष्ट्र. शरद पवारांनी अगोदरच जाहीर केले की समाजातल्या असणाऱ्या 225 जागा मी निवडून आणणार. नंतर दुरुस्त केलं की आघाडीचं मला म्हणायचं होतं. हे कुठलेही राजकीय पक्ष या 169 कुटुंबियांचे कैदी आहेत हे लक्षात. हे कैदी आहेत, हे स्वतंत्र नाहीत. आत्ताच्या सुद्धा जे 31 मराठा खासदार निवडून आले, आपण तहसीलदाराकडे जातो कशासाठी जातो तर आपल्या कुटुंबाचं झाड काढण्यासाठी आपण जातो, बरोबर आहे. तशा स्थितीने हे सगळे 31 खासदार ते घ्या आणि हे कोणाकोणाचे नातेवाईक आहेत तेवढं फक्त बघा. ते एकमेकांचे नातेवाईक आहेत की नाही, 31 खासदार एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते वेगवेगळ्या पक्षातून निवडून आले नाही असं नाही. त्याच्यातून आपल्याला वाचायचं हे लक्षात घ्या. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ही विधानसभेची निवडणूक महत्वाची आहे. आपण त्या ठिकाणी जिंकलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपण केली पाहिजे. ही लाईन कधी मी घेत नाही, परंतु आरक्षणासाठी या ठिकाणी घ्यावी लागते. आणि ती म्हणजे आपला विरोधक कोण कोण, आपला विरोधक ओबीसीचा विरोधक कोण. बर, बीजेपी अजून कोण, या निवडणुकीमध्ये मी जसं बघितलं दोन तट पडलेले आहेत. एक जनांनी पाठलांना पाठिंबा देणारा तो असणारा मराठा ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला जनांनी पाठलांना विरोध करणारा जो आहे तो ओबीसीचा ग्रुप आहे. हे दोन तट पडले. हे दोन तट कशावर पडले तर हे दोन्ही तट मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यायचं की न द्यायचं. मी आपल्याला असताना विचारतो किती जणांना असं वाटतं की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावं, त्या सगळ्यांनी हातवरती करा. मी असणार इथे
जो गेले अनेक दिवस या ठिकाणी मांडतोय. 57 जागा आहेत, या कुठल्या जागा आहेत? 57 या 57 कुठल्या जागा आहेत? एससी एसटीच्या ज्या राखीव आहेत त्या या एससी एसटी ज्या आहेत आरक्षणाशी त्यांचा संबंध आहे नाही असं नाही, आरक्षण तत्वाशी त्यांचा असणारा संबंध आहे. पण ओबीसी आरक्षणाशी त्यांचा संबंध आहे का? नाही. आता आपल्याला 145 घ्यायचे असतील तर मग आपण सुद्धा या 57 जागा ओबीसीच्या मताने जिंकून आल्या पाहिजेत. 57 जागा या ओबीसीच्या मताने जिंकून आल्या पाहिजेत आणि 1 ओबीसीने मतदान त्या ठिकाणी केलं पाहिजे. लोकनायक न्यूज